नमस्कार, मी सुवर्णा जोशी। दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या तर आपण बघतोच आहोत। एनडीएकडून किंवा भाजपच्या सगळ्या कार्यकर्त्यांकडून देशभरामध्ये राज्यात सुद्धा जल्लोष पाहायला मिळतो आहे। दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात मात्र चिंतेचं वातावरण आहे। पराभवाची सल अर्थातच आणि त्याचं आत्मचिंतन सुद्धा होईलच। या सगळ्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण आपल्या सोबत आहेत, ज्यांच्याशी आपण पुढचा काही वेळ संवाद साधणार आहोत। पृथ्वीराज चव्हाण, सगळ्यात आधी तर आपले आभार, आपण न्यूज 18 लोकमतला वेळ दिलात आणि आमच्याशी संवाद साधत आहात। माझा पहिला प्रश्न आपल्याला हाच आहे, आपल्याला वंचित बहुजन आघाडीचा खूप मोठा फटका या निवडणुकीमध्ये बसला, आपल्याला असं वाटतं की आपण त्यांना सोबत घेतलं असतं तर बरं झालं असतं, किंवा आपण वंचित बहुजन आघाडीला सोबत का घेतलं नाही याविषयी काही सांगू शकाल का? नाही, पण ते वंचित आघाडी त्यांचा प्रश्न नव्हता, त्यांची स्ट्रॅटेजी ठरली होती। त्यांचं काय ठरलं आहे, त्यांना कसं कुठं काय कॉम्पन्सेट करणार हे मला माहिती नाही, पण आम्ही कितीही त्यांच्याबरोबर जायचा प्रयत्न केला, त्यांना संविधान वाचवण्याकरता, लोकशाही वाचवण्याकरता, प्रकाश आंबेडकरही तेच बोलत होते, परंतु मला वाटतं घटना वाचवणं किंवा लोकशाही वाचवणं हे त्यांची जेवढी जबाबदारी होती आमच्यापेक्षा जास्त त्यांचीच जबाबदारी होती असं मी समजतो। त्यामुळे जेव्हा हा प्रश्न खरोखरीच आपण आता मोदी जर आले तर लोकशाहीला धोका आहे किंवा आरएसएसचं महत्त्व वाढेल हे जे बाळासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं, त्यांच्यामध्ये आमच्यामध्ये काही फरकच नव्हता। आम्ही त्यांना ज्या जागा ऑफर केल्या त्यांनी आम्ही जिथं थोडंसं ऑफर केलं किंवा जिथं आमच्या जागेची वाटणी आम्ही जे प्रस्ताव एखादा दिला तर बरोबर त्याच्या दुपटीचा प्रस्ताव ते आमच्यापुढे आणायचे। आम्ही 6 जागा दिल्या, त्यांनी 12 मागितल्या। 12 विचार करून म्हटले तर लगेच सांगितलं मी 22 जागा घोषित केल्या बाकीच्या बोला। म्हणजे ते कधीही 1% सिरियस नव्हते, कारण त्यांचं जे काही ॲडजस्टमेंट आणि जे काही कमिटमेंट झाली असेल ती त्यांनी वेगळी केली होती। ती कमिटमेंट सोडून पुन्हा आमच्यावर येणं काही मला शक्य वाटलं नाही, आणि कमिटमेंट एवढीच होते की जास्तीत जास्त माणसं उभी करा, जास्तीत जास्त मताची विभागणी करा, आणि मग त्यातून मग भाजपला फायदा मिळवून तो झालेला दिसतोय। आज आपण नांदेडची जागा बघितली किंवा अनेक ठिकाणच्या जागा बघितल्या तर तिसऱ्या या उमेदवारीमुळे, वंचितच्या उमेदवारीमुळे आमचं नुकसान निश्चितच मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। त्याचं डिटेल आकडेवारी घेऊन विश्लेषण आणखी करावं लागेल थोडंसं, ते करू। बरोबर, पण बोलताना तुम्ही ॲडजस्टमेंट आणि कमिटमेंटचा उल्लेख केला, तुमचा रोख बोलण्याचा काय होता हे अख्ख्या महाराष्ट्राला नक्की समजेल। पण महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचा इतका दारुण पराभव होईल, अशोक चव्हाणांची नांदेडची जागा सुद्धा येईल असं वाटलं होतं का? ते पराभूत झालेले आहेत, या सगळ्याचं विश्लेषण तुम्ही कसं कराल? मागल्या वेळेला आता कम्पेअर करण्यात काही, तुलना करण्यात काही अर्थ नाही आहे। एक फार मोठा देशभर हा सुवी झालेला आहे की जवळजवळ 11-12 राज्य आहेत जिथं काँग्रेसचं खाते उघडलेलं नाही आहे, त्यामुळे हा चिंतेचा विषय अवश्य आहे। परंतु मला वाटतं हा भाजपच्या आणि राज्यातल्या मुख्यमंत्र्यांच्या स्ट्रॅटेजीचाही तेवढाच विजय आहे। त्यांनी सामदाम दंडभेद हे सगळं वापरलं, आता कशा प्रकारे कुणाला कुठला मात्रा चालली, कुठला प्रयोग चालला हे हळूहळू सगळे लक्षात येईल, पण आता ती काही चर्चा करण्यात काही अर्थ नाही आहे। कारण एव्हरीथिंग इन फेअर इन लव्ह अँड वॉर म्हणतात, तशाप्रमाणे वॉर होतं हे, आणि त्यामध्ये त्यांनी जे काही प्रयोग केले ते ठीक आहे, त्याला तर काही आमच्याकडं आम्ही कमी पडलो ती प्रयोग करण्यामध्ये, त्यांनी ते प्रयोग केले। पण कुठंतरी लोकांचे मुद्दे, कुठंतरी पीपल्स इश्यूज हे सगळे गायब झाले या डिस्कसमधून। नरेंद्र मोदींच्या भाषणामधून, त्यांच्या प्रचारातूनच विकासाचा मुद्दा गायब झाला। मग एकतर त्यांनी व्यक्तिगत टीकेला महत्त्व दिलं किंवा मग अशा प्रकारचं काही रुरल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे शेगड्या देणं किंवा उज्ज्वला योजनाची हे अशा प्रकारे थोडंसं त्यांनी भर टाकलेला दिसतोय। परंतु ठीक आहे, आता त्यांची स्ट्रॅटेजी त्यांनी केली, त्याला यश आलं, त्यामुळं त्यांना नावं ठेवण्यात काही अर्थ नाही, त्यांनी ते केलं। आता चिंता अशी आहे की आता पुन्हा आपण नरेंद्र मोदींना 5 वर्षाची टर्म दिलेली आहे, कसं वागतील आता हे? मागच्या वेळेला ते हुकुमशाही पद्धतीनं वागले, चांगली माणसं सगळी घालवली, चांगली माणसं ठेवली नाहीत, बऱ्याच लोकांच्यावर विश्वास म्हणजे गैरविश्वास दाखवला की तुम्ही मागच्या मंत्रिमंडळाच्या लोकांच्या बरोबर काम केलं होतं म्हणून तुम्ही वाईट आहात। तर त्यामुळे सगळ्या लोकांना बरोबर घेऊन जायचं, इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट जी झाली पाहिजे ती काही नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये आणि फडणवीसच्या सरकारमध्ये होताना दिसली नाही आम्हाला।
नक्की. पण चव्हाणसाहेब, एका बाजूला जेव्हा तुम्ही असं म्हणताय की यशप्राप्ती झाली एनडीएच्या किंवा मोदींच्या स्ट्रॅटेजीला, त्याच वेळेला कुठेतरी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची स्ट्रॅटेजी चुकली हेही स्पष्ट झालंय. जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा आपण एकत्रित विचार करायचा झाला तर तुम्ही एकत्रित सुद्धा दोन अंकी संख्या सुद्धा गाठू नाही शकलात. खरं आहे की आम्हाला दोघांनाही फटका बसलेला आहे आणि ते उघडच आहे, आणि त्यामुळे आता आम्ही अर्थात त्याला विश्लेषण करू की काय झालं, कुठं झालं, कुठे जागा वाटण्यामध्ये चूक झाली का. अर्थात एक जागा, नगरची जागा आग्रहानं राधाकृष्ण विखे पाटलांनी आपल्या मुलांच्या करता मागितली होती, ती आम्ही जागा दिली असती, त्यांची जागा आली असती. पण तो आता ठीक आहे, आता ब्लॅकमेलचा प्रकार झाला असता जर आपण जर म्हटलं असतं की तुम्ही तिकीट नाही दिलं तर मी दुसऱ्या कुठल्या तरी प्रकारच्या पक्षातून उभं राहील. मला वाटतं त्यामध्ये आता चर्चा करण्यात काही फार अर्थ नाही आहे. बऱ्याच ठिकाणी प्रादेशिक पक्ष काँग्रेसपेक्षा पुढे, युपीचं उदाहरण पण घेतलं तर आपल्याला दिसेल, बंगालचं दिसेल. पण इथं काय झालं आहे की जरी राष्ट्रवादी पक्ष हा प्रादेशिक असला तरी तो मुळात काँग्रेसचा पक्ष आहे. गेल्या वेळेला असंच आपल्याला पाहायला मिळालं होतं, यावेळेलाही जवळजवळ तशाच प्रकारे टीका आलेली आहेत. आता आमचा पराभव खूप दारुण आहे, त्यामध्ये आमच्या पराभवाची कारणं किंवा आमच्या संघटनेच्या दोषांबद्दलची कारणं आपल्याला बघता येतील, ते आमच्या लोक सगळ्यांच्या समोर श्रेष्ठींच्या बरोबर बसून आम्ही चर्चा करू त्याची. काही ठिकाणी विखे पाटलांच्या बाबतीमध्ये समजा नगरची जागा आपण जर राष्ट्रवादीकडून अदलाबदलीमध्ये घेऊ शकलो असतो तरी एक हमखास जागा मिळाली असती. अशा प्रकारे वाटाघाटी करण्यामध्ये मी कमी पडलो. राष्ट्रवादीच्या बरोबर देखील आघाडी ठरवताना ज्या कॉन्सन्ट्रेशननी बसायला पाहिजे होतं आम्ही ते बसवलं नाही, थोडं वरवरून ते सगळं आघाडी झालं, ते शेवटपर्यंत लांबलं. आणि त्यामुळं मला वाटतं की त्या गोष्टीमध्ये आता जाण्यात विषय अर्थ नाही आहे. मला वाटतं आता पुढं काय करायचा विषय आहे. ही लढाई आम्ही एका तत्वावर लढलो होतो. तत्व होतं की या देशातली लोकशाही जिवंत ठेवायची, या देशातील घटनेला जो धोका निर्माण झालेला आहे तो धोका निर्माण होऊ द्यायचा नाही, हे आमचं एक व्यापक उद्दिष्ट होतं, ते आत्ताही आहे. आणि त्यामुळं आता कशाप्रकारे आपण पुढं या आलेल्या परिस्थितीला तोंड द्यायचं आहे, मी हे इंट्रोस्पेक्शन करू, आत्मपरीक्षण करू आणि पुढं जाऊ. नक्की इंट्रोस्पेक्शन होईलच, पण आपण जो महत्त्वाचा मुद्दा मान्य करताय की कुठेतरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाटाघाटी करण्यामध्ये काँग्रेस कमी पडलं हे जे आपण मान्य करताय ते जास्त महत्त्वाचं आहे. अनेक गोष्टी लांबणीवर पडल्या आणि विखे पाटलांच्या जागेविषयी तर आपण अधिक बोलूयाच, पण आत्ता जो पृथ्वीराज चव्हाणसाहेब एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी असो किंवा प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण असो, त्यांनी पराभवाची जबाबदारी तर दोघांनी स्वीकारलेली आहेच, पण त्यांना पदावरून हटवलं जाईल किंवा हटवलं जावं असं आपल्याला वाटतं का? नाही, मी त्याबद्दल काही उत्तर देणार नाही. हा प्रश्न जो संघटनात्मक प्रश्न आहे तो श्रेष्ठीने ठरवायचा आहे. तो आम्ही काही कुठं टीव्ही चॅनलवर किंवा टीव्हीच्या मुलाखतीमध्ये काय प्रश्न ठरत नाही किंवा आपली मतही मांडली जात नाहीत. सर, एनडीएला मिळालेली मेजॉरिटी ज्या पद्धतीने मिळालेली आहे, तुम्हाला वाटतं काही एनडीए पूर्वीप्रमाणेच त्यांच्या मित्रपक्षांना चांगली वागणूक देऊ शकेल? नाही, त्यांनी चांगली वागणूक द्यावी का वाईट द्यावी हा त्यांचा इंटरनल प्रश्न आहे. पण मला एवढीच अपेक्षा आहे की लोकांनी भरभरून भरघोस बहुमत मोदींना पहिल्यांदा नाही तर दुसऱ्यांदा दिलेलं आहे. आता त्या बहुमताचा वापर त्यांनी जे अडचणीचे निर्णय ते घेण्यामध्ये केला पाहिजे. जे सवंग लोकप्रिय ते करतात जर आपण निर्णय घेत गेलो तर देशाच्या अर्थव्यवस्थेला किंवा देशाच्या भविष्याला काही आपल्याला योग्य ते काही काम करता येणार नाही. आज देशासमोर राज्यासमोर अनेक प्रश्न आहेत. आज महाराष्ट्रामध्ये काही प्रश्न सोडवण्याकरता आपण काही लोकांना संधी दिलेली आहे आणि मोदींना जे प्रचंड बहुमत मिळालेलं आहे त्यांना ही संधी आहे की त्यांनी देशाची अर्थव्यवस्था 10% नेली पाहिजे, इतक्या वेगानं वाढवली पाहिजे. 5 वर्ष त्यांच्याकडे आहेत आणि जोपर्यंत आपण सलग चीनसारखं सलग 10% आर्थिक विकास दरानं वाढत नाही तोपर्यंत आपल्या देशातलं मुग्रस्त असलेलं गरिबीचं वातावरण किंवा निरक्षरित वातावरण किंवा आरोग्याच्या बाबतीतल्या सुविधा यामध्ये आपण काही सुधारणा करू शकणार नाही. मला वाटते संधी आलेली आहे, मोदी ही संधी घेऊन एक चांगलं प्रशासन द्यायचा प्रयत्न करतील का, इन्क्लुझिव्ह अशी विकास करतील का, म्हणजे सगळ्यांना बरोबर घेऊन, म्हणजे काही लोकांना बाजूला ठेवायचं, तुम्हाला कोणाला सांगायचं तुम्ही पाकिस्तानला निघून जा असं करतील का, आणि हिंदू राष्ट्र स्थापन करायचा प्रयत्न करतील का. कारण आपलं हे सेक्युलर राष्ट्र आहे, सेक्युलर राष्ट्रामध्ये आणि एका धर्माच्यावर आधारित राज्यामध्ये फरक आहे. तर आम्ही
ही लढाईच आमची तत्वाची लढाई होती सेक्युलर राज्य टिकवण्याकरता सेक्युलर देश टिकवण्याकरता. नक्की आपण या निकालांसंदर्भात आपण माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी बोलतो आहोत. ते आपल्याशी आपल्या संपर्कात आहेत. पृथ्वीराज चव्हाण साहेब, पुढचा हाच मुद्दा आहे की आता लोकसभा निवडणुकीच्या जे निकाल आलेत या निकालांचा विधानसभेच्या निवडणुकीवर परिणाम होईल असं वाटतं आपल्याला? परिणाम होईल का नाही ते निवडणुकीनंतरच समजेल आपल्याला, पण आम्हाला तयारी ते करावी लागेल, होईल असं गृहित धरूनच तयारी करावी लागेल. आणि त्यामुळं दोन तीन गोष्टी आहेत, सत्तेचा दुरुपयोग करणं, पैशाचा दुरुपयोग करणं, आणि त्यामध्ये विरोधकांना कुठेतरी दहशत निर्माण करून नामोहरण करणं, हे सगळे प्रयोग होणार. काही ठिकाणी आम्हाला त्यात त्याला फाईट करण्यामध्ये यश येईल, काही ठिकाणी येणार नाही, पण जी काही परिस्थिती समोर येईल ते मी येऊन पाहून करू पुढं काय करायचं. मला वाटत नाही की असं काही फाटाफूट होईल, कारण आकडे आपल्याला माहिती आहेत. आमची आता जे काही 50-55 जागा आल्या आहेत, तर त्या ग्रुपपर्यंत कोणी सोडून जाईल का असा एक प्रश्न, भीती अशी दर्शवली जाते. तर मला वाटतं एक दोन लोकांनी काही वेगळे विचार केलेले आहेत, ते जुन्याच काळात घेतले, पण त्यांनी देखील ते काही अंमलात आणलेले नाहीत. त्यामुळं बऱ्याचशा गोष्टी या पक्षांतर बंदी कायद्याच्या गोष्टी या स्पीकरच्या हातात असतात, म्हणजे लोकसभेच्या स्पीकरच्या किंवा विधानसभेच्या स्पीकरच्या, आणि ते स्पीकरला मग विचारून हे काय बदल आपल्याला करता येतात. तसे जर करता आले तर बघू, म्हणजे ते पदं नेमण्याचा प्रश्न असतो किंवा काय असतो तो. नक्की. म्हणजे चव्हाण साहेब, सुरुवातीला तर पराभवाचं आत्मचिंतन आणि त्यानंतर त्याचा प्रभाव विधानसभा निवडणुकांवर होणार नाही याची तयारी आणि पुन्हा एकदा कार्यकर्त्यांना चार्ज करणं, विधानसभेसाठी त्यांना तयार करणं, या सगळ्या आता तुमच्या प्राथमिकता असतील. धन्यवाद पृथ्वीराज चव्हाण, आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल आणि सविस्तर, मोकळी, स्पष्ट अशी चर्चा आपण केली त्याबद्दलही.